सायकल रिक्षात बसलेला गणपतीपासून ते लॅपटॉप चालवणाऱ्या आधुनिक रूपातील गणपतीपर्यंत एकट्या देवतेची सुमारे 500 हून जास्त भावमुद्रांची विविध आकर्षक रूपे नांदेड शहरातील कट्टर गणेश भक्त धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी असलेल्या संग्रहात आहे. समाजसेवेचे अविरत वसा घेतलेले दिलीप ठाकूर यांच्याकडील गणेशाच्या विविध मूर्त्यांचा हा संग्रह गेल्या 3 दशकाच्या आकर्षक मूर्तींचा येथे खजिना आहे. 2 गणेश मूर्तीपासून सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आज 500 पेक्षा जास्त मूर्तीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 34 वर्षात त्यांनी देश विदेशातून विशिष्टपूर्ण अशा गणेश मूर्ती गोळा केल्या आहेत. श्रद्धा व भक्तीचा अपूर्व संगम या निमित्ताने होणार आहे. पावित्र्य आणि प्रेरणा देणारा हा अप्रतिम खजिना दिलीप भाऊंनी जपलाय. दिलीप ठाकूर यांना पर्यटक हा व्यवसाय असल्याने त्यांनी देश विदेशातील अनेक ठिकाणाहून मूर्ती आणल्या आहेत. या संग्रहातील गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संग्रहातील कोणतीच मूर्ती एकसारखी नाही, प्रत्येक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी असावी यावर कटाक्षाने त्यांनी लक्ष दिले आहे. दगड, टेराकोटा, तांबे, पितळ, फायबर, सिरम, संगमरवर, व्हाईट मेंटल, काच, मिश्र धातू, गन मेंटल, बन चायना, चांदी, चंदनाचे लाकूड, ब्रोंज धातू, चित्रफळ, सुपारी, लाकूड, दोरी अशा विविध वस्तूंचा वापर करत गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. नटराज गणेश वाद्य वृंदरूपी रुद्राक्षरूपी भगवान विष्णू रूपातील गणेश, कृष्णरूपी हनुमानजी, नारद रूपी भगवान शंकर रूपी मुष्कारूढ अशा अन्य वाहनावरील गणेश, रथारूढ, शेषारूढ, रामरूप, बटुवेशातील गणराया अशा विविध मुद्रा व वेगवेगळ्या प्रकारातील वक्रतुंड अशा विविध मुद्रा व वेगवेगळ्या प्रकारातील मनाला सहज भावतात. काही मूर्त्या तर त्यांनी वर्णनानुसार खास कलाकारांकडून तयार करून घेतल्या आहेत. गणेश मूर्त्यांच्या या संग्रहातील उभा आडवा बसलेला नृत्य करणारे असे अनेक गणेश आपले मन मोहून घेतात. याशिवाय काही दुर्मिळ प्राचीन नाण्यामधील पप्पांच्या विलोभनीय वैविध्यपूर्ण भावमुद्राही मंत्रमुग करणारे आहेत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपत असलेला विघ्नहर्ता गणेशाची महती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे अशा दर्शवणाऱ्या काही मूर्त्या ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या संग्रहात आहेत. 34 वर्षापूर्वी माझ्या आईला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी नेलं होतं. त्यावेळेस अचानक आईला दिसेनासं झालं, त्यामुळं मी तिथे गणपतीची मूर्ती होती त्या ठिकाणी नवस केला की जर माझ्या आईला दिसू लागलं तर पुढच्या वर्षी मी ST कर्मचारी गणेश मंडळाला मूर्ती देईल. आणि योगायोग म्हणा, चमत्कार म्हणा किंवा वैद्यकीय प्रभाव म्हणा, माझ्या आईला परत दिसू लागलं तेव्हापासून मी पुढच्या वर्षी ST कर्मचारी गणेश मंडळाला मी ST काम करत असल्यामुळं मूर्ती दिली. आणि दरवर्षी मग सातत्याने मूर्ती देत होतो. आज जवळजवळ 34 वर्ष झालेली आहे या गोष्टीला आणि दरवर्षी वेगवेगळी मूर्ती असावी त्यामुळं मूर्तिकाराला देण्यासाठी वेगवेगळ्या गणपतीच्या छोट्या मूर्त्या आणू लागलो. आणि त्या जमा जाता माझ्या लक्षात आलं की त्याची संख्या फार मोठी झालेली आहे, त्यामुळं मग याचा संग्रह केला आहे. आणि आत्तापर्यंत 500 पेक्षा जास्त माझ्याकडं गणेश मूर्तींचं संग्रह आहे. त्याची आम्ही रोज मनोभावे पूजा करतो. त्याचप्रमाणे माझ्या मित्रमंडळींना, सगळ्या नातेवाईकांना माझा हा छंद किंवा हा आवड माझी माहीत आहे, गणेश भक्ती माहीत आहे. त्यामुळं अनेक जण त्यांनाही वेगळी कुठली मूर्ती दिसली तर मला व्हॉट्सअपवर दाखवतात आणि ती जर माझ्याकडे नसेल तर ती मला भेट देतात. असे पाहता 500 वर माझ्याकडं मूर्त्या झालेल्या आहेत. त्या मूर्त्या, माझा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय असल्यामुळं अनेक तीर्थक्षेत्राला मी भेट देत असतो, त्या ठिकाणी तो मूर्त्या घेतलेल्याच आहेत. त्याशिवाय परदेशातून देखील त्यामध्ये थायलंड आहे, नेपाळ आहे, त्यानंतर श्रीलंका आहे, सिंगापूर आहे, अशा जपानची एक मूर्ती आहे, अशा वेगवेगळ्या देशाच्या सुद्धा मूर्त्या आमच्याकडे आहेत. या सर्व मूर्त्या वेगवेगळ्या, एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसारखी नाही, प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. यामध्ये सायकलवर बसलेल्या, सायकल रिक्षामध्ये बसलेल्या मूर्तीपासून ते लॅपटॉप चालवणारा, फोनवर बोलणारा, क्रिकेट खेळणारा, बुद्धिबळ खेळणारा, घसरगुंडी खेळणारा, असे गणेशाची विविध रूपे माझ्याकडे आहेत.